यवतमाळ जिल्ह्यात 4,67,021 शेतकऱ्यांनी 3,36,549 हेक्टरसाठी विमा सुरक्षितता उभारली होती. त्याकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 35 कोटी रुपये विमा कंपनी वळते केले होते. गतवर्षीचा संपूर्ण हंगाम शेतकऱ्याच्या हातून गेला आहे, यामुळे विमा उतरवणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा होती. जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे दुष्काळी स्थिती जाहीर झाली होती, यामुळे हमखास विमा मिळेल अशी आशा सर्व शेतकऱ्यांना होती. प्रत्यक्षात विमा कंपनीने 61,000 शेतकरी मध्येच पात्र ठरवले आहे. उर्वरित 4,06,000 शेतकरी यामध्येच अपात्र ठरवण्यात आलेले आहे.